ऊपर क्या करा हुआ है ना अभी पहले वोटी खेल ले सर हम वीडियो पढ़ सकते हैं वीडियो पढ़ मां भी के सर दौड़ लाओ मारो पावड़ा है दे आ इकड़े 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 और सर उधर है सर हे न्यूज चॅनल मध्ये येणार बरं का सगळा घाम पुसून टाकला काय दिसत काय नाव तुझं भगवान ना भगवान काय माझं भगवान ठाकरे त्यानं एक दोन मुलं त्याच्या मित्रांना सोबतीला घेऊन ते आजूबाजूचे सगळे दगड आहेत ना ते पोळ टाकून समजा पाणी अडवण्यासाठी आणि ते खाली पण एक त्यानंच जे केलेलं आहे दगडाची पोळ की दगडाची पोळ टाकून त्यानं ते आणि ते तिकडं आणि ते एक वालं तो 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 आखरी वाला साठण्यासाठी पाणी असण्यासाठी चला आपण जर आपली प्रत्येक सायकल एक एक कॅन लावलं तर जिथं झाड लावत जायचे तिथं तेवढं एकच कॅन टाकायचं तुम्ही आम्ही काय गुप्त घेतलं का हजार झाड जागो म्हणजे काय असतं माहिती का आपण समजा एका टायमाला एका दिवसामध्ये मी हजार झाड लावीन आणि पाचशे झाड लावीन कुठंतरी एक झाड लावलं ना येतं जातं वाटायला समजा एक कॅन आपल्या गाडीला लावलं ते टाकायचं कॅन नाही का म्हणा असे फुले मोठे घेऊन आपण इकडे तिकडे फिरतो आता आपल्याला जवळ समजा विद्यापीठ परिसर आहे विद्यापीठ परिसरामध्ये दोंगडामध्ये आपण गेलो एक पन्नास झाड झाड लावले ना आणि दर रविवारी समजा आपण आपल्या सायकलवर किंवा आपल्या गाडीवर एक कॅन घेऊन गेलो आपण वर्षभर जर ती ऍक्टिव्हिटी केली ना तर कसले झाड जगणार डॉक्टर अनिल माधवराव यांची क्वालिफिकेशन्स आहे एम ए इन इंग्लिश एम ए इन हिंदी एम ए इन मराठी एम ए इन पाली अँड टुरिझम एम ए इन सोशिओलॉजी डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉंग लर्निंग अँड डिस्टिंक्शन डॉक्टर
आणि आपल्या या कार्यक्रमाला आजची प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लागलेले डॉक्टर राम वजिरे यांचं स्वागत सोनाणी सरकारतील अशी मी त्यांना विनंती करते. शेवटचा दिवस आहे बरोबर. तर या आजच्या या सत्रासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र डॉक्टर पुरी सर, दुसरे आमचे मित्र डॉक्टर सावदेकर सर, डॉक्टर बंधारे मॅडम, डॉक्टर सोनवणे सर, डॉक्टर शिंदे सर, व्यासपीठावरील सर्व मान्य आणि विद्यार्थी बंधुभगिनी, मित्रांनो, ग्रामीण विकासात युवकांची काय भूमिका आहे त्याबद्दल मी या ठिकाणी बोलणार आहे. परंतु तुम्हाला गुराव बघायला जायचे त्याच्यामुळे मी जास्त बोलणार बरोबर आहे. आणि आता आपण सगळेजण जेवलो, जेवण्यानंतर थोडं ऐकायला जरा जड जातं बरोबर आहे, पण काही हरकत नाही. आपण थोडक्यात तुमचं जास्त तुम्ही बोर होणार नाही याची काळजी घेऊन मी तुम्हाला बोलतो. मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही अतिशय डिसिप्लिन्ड विद्यार्थी आहात. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला एक वेगळा भाव दिसतो आहे, म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. मित्रांनो, दादा धर्माधिकाऱ्यांनी तरुणांची व्याख्या काय केली मी तुम्हाला सांगतो. तरुण म्हणजे कोण? ज्याच्याकडे तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. ज्याच्याकडे तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता आहे तो तरुण, किंवा जो तरुण जातो तो तरुण. म्हणून मित्रांनो, तुम्ही या शिबिरात आलात, तुम्ही फार नशिबवान आहात. मला पण माझ्या कॉलेजचे दिवस आठवले, 1990-91. आणि तुम्ही सगळे शिस्त प्रिय विद्यार्थी आहात असं मला सरांनी सांगितलं. अतिशय डिसिप्लिन विद्यार्थी चालतायत. ठीक आहे, थोडंफार गडबड राहते कारण हे वय आहे, थोड्याफार खोड्या होतात, थोडीफार गंमत होते, पण मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला हे बाहेरचं जग बघायचं. सामूहिक जीवनात आपण कसं वागायचं हे आपल्याला कळतं, कारण बरेच वेळेला आपण आपलं घर सोडलेलं नसतं. आणि आपण खेडेगावातल्या याच्यातले काही असतील, पाठीमागचे विद्यार्थी बोल नका, ए बेटा ए बोल नको, इकडलं मी जास्त वेळ बोलणार नाही, त्याच्यामुळे थोडं बोलतोय तेवढं ऐकते उभी आहेत. म्हणून मित्रांनो, आपलं काय कर्तव्य आहे की आपण खेड्यात गेलं पाहिजे, खेड्यातल्या लोकांना आपण आधार दिला पाहिजे, त्यांना काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत, कारण ते आपलं कर्तव्य आहे. गांधीजी सुद्धा म्हणायचे खेड्याकडचा. आणि लक्षात ठेवा की खेड्यात म्हणून आपण आहोत, शहरात काय फायली खाणार का चालतं खाणार आपण. मला हे सगळं शहर तुम्ही खेडे पाहिले, बरेच खेड्याचे विद्यार्थी असतील, सगळे हिरवंगार शेत या ठिकाणी मी येताना पाहिलं. बरेच वेळा माझा येऊन गेलो, कारण आमच्या विद्यापीठाच्या मार्फत आम्ही इकडे गाव दत्तक घेतलं होतं. तर मित्रांनो, हे सगळे राजहंस आहेत, यांनी आयुष्यातलं दूध म्हणजे आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी सिलेक्ट केलेल्या आहेत, वाईट गोष्टी त्यांनी बाजूला टाकलेल्या आहेत, म्हणून ती व्यासपीठावर बसलेली आहे. इथे यायचं कोणाचं इतकं सोपं नाही मित्रांनो. शासकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होणं इतकीशी सोपी गोष्ट नाही, ते काही संस्थेतलं काम नाही. पे अँड पार इथं येणं शिक्षकांच्या दोन पर्सेंट. तुम्हाला एक पहिल्यांदा पहिली गोष्ट सांगतो, पार्टिसिपेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन सक्सेस. या ठिकाणी जो बोलतो ना येऊन मित्रांनो, ते बोलणं सगळ्यात मोठं तुमचं यश असतं. आणि स्पर्धेत आपण जातो हे जिंकण्यासाठी नाही, लक्षात ठेवा, आपण शिकण्यासाठी जातो. मी तुम्हाला आता काय सांगितलं की मी 10 विषयात MA केलं. कशामुळे केलं? स्पर्धेमुळे केलं, कारण एका स्पर्धेसाठी मला 4 पुस्तकं वाचावी लागायची, 10 पुस्तकं वाचावं लागायची, कधी कधी लायब्ररीत जावं लागायचं. आणि मग ते वाचल्यानंतर आपण त्याच्यातला थोडासा अंश बोलतो. काही 10 पुस्तकं वाचलं मी तेवढं 2 तास बोलतो का आपण? आपल्याला 7 मिनिट बोलायचं असतं बरोबर आहे. 7 मिनिटामध्ये पहिले 5 मिनिटानंतर एक बेल होती, नंतर दुसरी बेल होती.
पण ज्याला मित्रांनो आपण बोलतो त्यावेळेला आपले मित्र सुद्धा तिथे अभ्यास करून राहिले असतात. आपलं काय, मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याकडे ज्ञान खूप कमी आहे, आपला अभ्यास खूप कमी असतो, परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेला आपण स्टेजवर जातो त्यावेळेला लक्षात घ्या, सुरुवातीला आपल्याला खूप घाम येतो. आता समजा तुला बोलायचंय, बोलताना सुद्धा तुला वाटत असेल काय बोलावं, नेमकं कसं बोलावं, हे सुद्धा सगळ्याला जमत नाही लक्षात, कारण तिथून इथपर्यंत येईपर्यंत घाम येतो. जे पाठ केलेलं असतं ते खालीवर होतं कधी कधी. अध्यक्ष महोदय जमलेले काहीतरी वेगळा शब्द येतो, आपण कशासाठी जमलो म्हणून तर समोरचे म्हणजे ये खाली, कारण ते सगळ्यात मोठे परीक्षक आपले हे असतात. हे लक्षात, कोण असतात परीक्षक, सगळ्यात मोठे परीक्षक तुम्ही आहात. आलं लक्षात, आमचे सुद्धा परीक्षक तुम्ही आहात. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, कुणाला खुश करण्याचा प्रश्न नाही. काय काय असतात, पूज्य गुरुजन वर्ग, न्यायमूर्ती राम, ते काय रामप्रभू शास्त्रीची लेखणी घेऊन बसलेले परीक्षक, अरे त्याला काय गरज नाही, ते परीक्षक आहे एवढंच बस. रामप्रभू कुठं, हे कुठं, काय गरज आहे त्याची. आपल्याला विषय काय दिलाय, त्या विषयाला न्याय देता आला पाहिजे मित्र. प्रास्ताविकामध्ये आपल्या विषयाची भूमिका मांडा, तो विषय पुढे न्या, पुढे नेल्यानंतर त्या विषयाला आपल्याला कशी ग्रीप घेता येईल. वादविवाद स्पर्धा वेगळी आणि वक्तृत्व वेगळं. वादविवादामध्ये तुम्हाला दुसऱ्याचे मुद्दे खोडायचे असतील, आपले मत मांडत मांडत, आणि वक्तृत्वामध्ये आपल्या विषयाला पुढे पुढे घेऊन जायचं असतं. म्हणून मग आपला विषय पुढे घेऊन जात असताना त्या विषयातलं ज्ञान आपल्याकडे पाहिजे, दुसरं त्या विषयावर आपली पकड पाहिजे, आपला आपल्या भाषेवर प्रभुत्व पाहिजे आपला, आणि आपला आपल्यावर विश्वास पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला कार्यक्रमाचे अध्यक्ष इकडे पाहायचा तर कापतो, कार्यक्रमाचे अध्यक्ष जमलेले म्हणलं की मिटलंच काय. तर मित्रांनो, कुणाला खुश करण्याचा प्रश्न नाही. स्पर्धा म्हटल्यानंतर फक्त एक आहे, आपण आपले विचार नीटनीटकेपणाने स्पष्ट आवाजात, या समोरच्या प्रेक्षकावरची पकड आपल्या कमी नाही झाली पाहिजे. लक्षात आलं, आपली जर पकड कमी झाली मित्रांनो, तर मग आपल्याला, कारण त्याच्यामध्ये मार्कामध्ये कॉलम असतो प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद, किती टाळ्या वाजवल्या, त्यांनी किती ऐकलंय, त्यांचं किती लक्ष होतं, याला सुद्धा मार्क्स असतात. म्हणून माझं असं मत आहे की परीक्षकाला खुश करण्याचा प्रश्न नाही, आपण आपल्या विषयाला खुश करावं. आणि आपण त्यातून बघा, तुम्ही आता समजा या ठिकाणी तुम्ही असं गृहित धरा की 50 स्पर्धक आहात स्पर्धेला आले, तुम्ही एकटे बोलता, पण बाकीचे 49 जे बोलतात ते तुम्ही कधीच वाचलेलं नसतं किंवा ऐकलेलं नसतं, मग आपल्या ज्ञानात किती मोठी भर पडली गेला असेल. म्हणजे एखादं व्याख्यान ऐकणं म्हणजे हजारो पुस्तक वाचल्याच्या बरोबरीनं असतं, आणि तिथं प्रत्येक जण त्या व्यासपीठावर तयारी करून आलेला असतो. आपण कुठेही चाललं तर तयारी करून जातो, आपण सहज जातो का नाही जात, तर ही गोष्ट त्यासाठी कुठलाय. आणि 10 ठिकाणी खड्डे खोदू नका, राईट, कुठल्याही गोष्ट करायची की परिपूर्ण करू शकतो. अँड ॲज यू सेड की यू हॅव डन मास्टर्स इन 10 सब्जेक्ट्स, सो हा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? हा, बस मानवी बुद्धीचे 72 पैलू आहेत, आणि प्रत्येकाकडे आपल्या जवळजवळ अनेक गुणांचा समुच्चय असतो. मी सांगितलं ना तुम्हाला, आपण आपल्या मेनूचा फक्त किती 1/10 भाग वापरतो मित्रांनो. समजा मी एका विषयात एम ए केलं असतं, एका विषयातच PhD केली असती, तर मी काय केलं असतं, तिथं स्टॉप झालं असतं. बेसिकली आय एम ए स्टुडंट ऑफ इंग्लिश. पण मला सांगा, मी मराठीतल्या 22 मनोविश्लेषणात्मक कादंबऱ्या घेऊन आता PhD केलं, त्या कादंबऱ्या मी आयुष्यात वाचले असते कोकणी? आणि मानवी मनोविश्लेषण काय आहे, मानवी मनाची गुंतागुंत काय आहे, ही मला कळली असती. तर लक्षात घ्या, मास्टर तुम्ही आहात, परंतु तुमची कॅपॅसिटी किती त्याच्यावर यावं. माणसाकडे एक गुण असतो, पण दुसरे सुद्धा अनेक गुण असतात. एखादा सर्जन आहे, समजा एखादा डॉक्टर आहे चांगला, तो चांगला ऑपरेशन करतोय, परंतु तो चांगली भाषा सुद्धा वाजवतो, बरोबर आहे. तो चांगलं गायन सुद्धा करू शकतोय, बरोबर आहे. तो चांगलं लिखाण सुद्धा करू शकतोय. आपले डॉक्टर श्रीराम लागू आहे, डॉक्टर आहे होते ते, परंतु त्यांनी सगळं आयुष्य ऍक्टर म्हणून घालवलं. तर जीवनामध्ये आपली क्षमता जर कळलं ना मित्रांनो, की मला काय करता येते, आलं लक्षात, मला काय करून करून घेतला, तर सगळ्या विषयात आपण जाऊ शकतो. आणि असं काही नाही, मला सांगा तुम्ही, समजा एका विषयात तुम्ही थांबलात तुम्ही, तर पुढचं तुमचं बाकीच्या विषयाचं थांबलंच ना. समजा मी एम ए इंग्लिश आहे, आणि मला विचारलं की सर तुमचं हिंदीचं काय ज्ञान आहे, मी सांगेल मी 10वी पास हिंदी घेतो, माझं शिक्षण काय आहे, फक्त 10वी पास आहे हिंदी घेतो. तर असं नाही, इट इज डिपेंडिंग अपॉन युअर कॅपॅसिटी मित्रांनो, तुमच्या कॅपॅसिटीवर अवलंबून. आणि ते सोपं नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. परीक्षा द्यायला 3 तास सुद्धा ह्या वयामध्ये बसणं, मी आता काल परीक्षा देऊन आलो एका पेपरची, 3 तास डेस्कमध्ये बसणं म्हणजे हत्तीला स्टूलवर बसण्यासारखं होतं आपलं, कारण आम्हाला इंडिपेंडंट खुर्ची तरी टेबलवर बसायची सगळी सवय, बरोबर आहे. कार्यक्रमाला उपस्थित
विद्यार्थी चार पाच पूर्णच या म्हणलं इकडे काय चरे दिसतात ना ते पाणी आणण्यासाठी जे पाठ केलेले चरे वगैरे ते म्हणे आम्हाला इथे जेसीपी जाणं लागली जेसीपीनच केलं इकडे गट्टे सर कॅनल सारखं बनवलंय कॅनल तयार होते तयार करणार हरी आपण तिथे कॅम्प घेतो तिथे एक मंदिर आहे तिथं विठ्ठल रुक्मिणीचं पण आहे आणि महादेवाचं तीन आणि हे शुद्ध गणपतीचं इथं परिक्रम शनी महाराज पण आहे महादेव पण आहे खाली एक केला तिकडे एक केला त्या पट्ट्यावर पण आहेत दोन चार केले तिकडे आरती परीक्षा असल्यामुळे तिकडं तर काय जाता येणार नाही तिकडली तिकडे पूर्ण पहिले पहिले गोडकी बॅटरी घंटा म्हणजे काय जळत पूर्ण प्रोसिजर नाही का समजून ऐका फोन काढला काढला का रे फोन ऐका रे ऐका आवाज बंद सर फोन आवाज बंद रे ते नंतर ह्या कडाईतून याच्यात टाकलं जातो दोन तीन तास नंतर त्याला हे केलं जात फायर वगैरे खालून नंतर प्रोसेस होत ना तीन बाटली 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 बाटली